गणपतीच्या दिवसात घरात गणपती असल्याने वातावरण अगदी खेळीमेळीचं आणि आनंदाचं असतं. हा सण आपण एकत्र येऊन साजरा करतो. या दिवसात घरात अनेक मंडळी येतात. घरात गणपती असल्याने बरेच कार्यक्रम देखील असतात. धावपळ चालू असते. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांना काय नाश्ता द्यावा हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यासाठीच आज आपण जाणून घेऊयात की गणपतीच्या दिवसात पाहुण्यांना नाश्त्याला काय काय देता येऊ शकतं याबद्दल. एक, पाटवडी. पाटवडी ही तांदळाच्या पिठाची आणि गोड तुपाची चविष्ट वडी असते. नाश्त्यासाठी पाहुण्यांना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दोन, गोड लाडू. बासुंदी किंवा गोड लाडू जे विशेषतः गणपतीच्या पूजेमध्ये वापरले जातात. तीन, करंजा. दिवाळीला जसा फराळ बनवला जातो अगदी तसाच गणपतीला देखील काही पदार्थ बनवले जातात. तुम्ही गणपतीच्या वेळी करंजा किंवा गव्हाच्या पिठाच्या नेवऱ्या बनवून पाहुण्यांना नाश्त्यामध्ये देऊ शकता. चार, चिवडा. तुम्ही गोड किंवा तिखट चिवडा देखील बनवू शकता किंवा बाहेरून देखील आणू शकता. पाच, गोड पदार्थ. जर तुमच्या घरी गणपती बसत असेल तर रोज काहीतरी गोड पदार्थ बनवा. तसेही ते नैवेद्यासाठी बनवले जातातच. खीर, शिरा हे पदार्थ तुम्ही पाहुण्यांना नाश्त्यासाठी देऊ शकता. सहा, डाएट चिवडा. काही मंडळी अशी असतात की जी डाएट करतात किंवा काही पाहुण्यांना BP, डायबिटीज असे त्रास देखील असू शकतात, त्यामुळे ते गोड पदार्थांचे सेवन करत नाहीत. तर अशा मंडळींसाठी डाएट चिवडा हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सात, कचोरी. तुमची खूपच धावपळ होत असेल तर तुम्ही कचोरी देखील नाश्त्याला देऊ शकता. कचोरी सोबत समोसे देखील चांगला पर्याय होऊ शकतो. आठ, वेफर्स किंवा लाडू. गणपतीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वेफर्स देऊ शकता. वेफर्स हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हालाही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा.